राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची माफी मागावी अन्यथा राज्यपालांचा सोलापुरातील कार्यक्रम गनिमी काव्याने हाणून पाडू असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व शिवप्रेमी जमू लागले होते. पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त होता. यावेळी शिवसैनिकांनी राज्यपाल यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. राज्यपाल कोश्यारी यांनी रायगडावर जाऊन माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा पुरुषोत्तम बर्डे यांनी दिला. संभाजीनगर औरंगाबाद येथे राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, अत्यंत खालच्या दर्जाचा उल्लेख केला. शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहे इतिहासात ठरला असताना सुद्धा समर्थ आमदार सरकार यांनी उल्लेख केला आणि आरेतुरेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. त्याचा उद्रेक म्हणून आज सोलापूरचे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आज इथं आम्ही आंदोलन करू होतो. आमची मागणी एकच आहे की आमचे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, तिथं आमचं तडजोड नाही. शिवाजी महाराजांवर कुठली व्यक्ती कुठला समूह कुठला धर्म जर टीका करत असेल तर कदापि आम्ही गबटणार नाही. तर राज्यपालांनी तातडीने रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायला पाहिजे आणि जोपर्यंत शिवाजी महाराजांची माफी मागितली जात नाही तुम्ही राज्यपाल कोश्यारी यांना आम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरवून देणार नाही. 4 तारखेपर्यंत माफी मागितली तरच राज्यपाल सोलापुरात येऊ शकतील अन्यथा त्यांचा सोलापुरातील कार्यक्रम निश्चित हाणून पाडू असा इशारा गुरुशांत धुत्तरगावकर यांनी दिला. कोश्यारी राहिलं नसतं पुरेशी झालं असतं, ही गत कोश्यारीवर आली असती. आता जी चूक त्यांनी केली आहे त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं म्हणून भगतसिंग कोश्यारी यांनी रायगडावर जावं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक व्हावं, माफी मागावी, तरच हे आंदोलन थांबेल. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजचे जे मावळे आहेत, शिवभक्त आहेत, त्यांच्या उद्रेकाला त्यांच्या रोषाला कोश्यारींना सामोरं जावं लागेल हे निश्चित आहे. यावेळी दत्तात्रय वानकर, प्रताप चव्हाण, लहू गायकवाड, विजय पुकाळे, महेश धाराशिवकर, तुकाराम मस्के यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.